श्री स्वामी समर्थ। मी किरण ठाकूर, ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ। आज वास्तूविषयीच आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे। मी लगातार आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर वास्तूविषयी आपल्या सगळ्यांना व्हिडिओ अपलोड करत असते, माहिती देत असते, आणि याच्या आधी पण मी आपल्या चॅनलवर खूप चांगले व्हिडिओ अपलोड केलेले आहे। तर आज आपण वास्तूमध्ये बघणार आहे ईशान्य, म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट दिशा। ही आपल्याला काय सांगते? आपल्याला सर्वात मेन म्हणजे आपल्या घरामध्ये काय असते की शांती। आपण जर काम करून घरी येत असेल, जेंट्स असो या लेडीज असो, दोघांमधूनच संसार आहे ना, मग घर आपलं घर कशासाठी असते? पीस, म्हणजे शांततासाठी असते। पण आपल्या घरात तर शांततास नाही, मग शांतता आपल्याला कशी मिळणार? नॉर्थ आणि ईस्ट ही जी दिशा असते, ईशान्य दिशा, इथनं आपल्याला शांतता घरामध्ये मिळत असते। आणि वास्तूमध्ये बघितलं गेलेलं आहे, जसं वास्तुतज्ञ आहे तो, मी कोणाकडे जर वास्तू करायला जाते, मी स्वतः वास्तुतज्ञ आहे तर मी सगळ्यात आधी बघते की ईशान्याला यांचं देवघर आलेलं आहे का। म्हणून वास्तूमध्ये सांगितलेलं गेलेलं आहे की ईशान्याला तुमचं देवघर आलं पाहिजे। म्हणजे जसं हे ईशान्यामध्ये देवघर आहे आणि माझं मुख ईशान्याकडे येत आहे, कारण मी ईश्वराकडे बघत आहे ना, आणि ते शांततेचं ठिकाण आहे। ती दिशा काय आहे? आपल्या माइंडला शांतता देते। माइंड शांत असेल तर घरात वातावरण चांगलं राहील। पण वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये चुकलेलं आहे। कोणी फ्लॅटमध्ये राहतं, कोणी स्वतःचं घर असेल तर तो थोडा ठीक पण करेल, पण फ्लॅटवाल्यांनी काय करावं? अशा ठिकाणी काही जणांचं बाथरूम येतं, कोणाची भिंत येतं, या कोणाचं काही येतं, बिचारे काही जण छोट्याशाच रूममध्ये राहतात, मग काय करावं अशा वेळेस? ते तर चुकलेलं आहे ना, मग आता चुकलेल्या ठिकाणी काय करायला पाहिजे? तर सगळ्यात आधी कधीही काळजी घ्या, घाबरण्याची गरज नाही की आपलं देवघर तर नाही आहे मग ईशान्याला, ताईंनी तर सांगितलेलं आहे किरण ताईंनी व्हिडिओमध्ये। कधीही काळजी घ्या, आपल्या देवघराचं मुख आणि कधीही साऊथकडे नियालं पाहिजे। साऊथ दिशा म्हणजे दक्षिण दिशा कोणाची? आपल्या पितरांची, यम भगवानांची। इकडे फक्त यम भगवानांनाच महत्त्व दिले गेलेलं आहे, देवतांना नाही। आणि फक्त तिकडे हनुमानजी आहे, कारण हनुमानजी काय करतात? संकट मोचक आहे, आपल्या संकट दूर करणारे आहे, बल बुद्धी विद्या देणारे आहेत ना ते। म्हणून मग आपल्या घरात शांततेचं जे ठिकाण आहे ते जर तुमचं डिस्टर्ब असेल तर काळजी घ्यायची। पश्चिमेकडे मुख आलं तरी चालेल, पूर्वेकडे आलं तरी चालेल, उत्तरेकडे आलं तरी चालेल। उत्तर दिशा तुम्हाला शांतता देते, पश्चिम दिशा तुम्हाला प्रॉस्पेरिटी देते, पूर्व दिशा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला स्पीड आणते। म्हणतात ना, तुम्ही जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड आणते। अध्यात्म पूर्वेकडे तोंड करून तुम्ही करत आहे तर त्याच्यामध्ये तुमचं आणखी मन लागेल, पश्चिमेकडे करत आहे तर स्टेबिलिटी येईल, आणि तुम्ही उत्तरेकडे तोंड करत आहे तर एकदम शांतपणा तुम्हाला मिळेल। म्हणून ईशान्याला जर तुमचं देवघर नाही तर घाबरू नका, या तिन्ही दिशेला आलं तरी चालते, फक्त दक्षिणेकडे मुख नका येऊ देऊ, कारण ती दिशा फक्त यम भगवानांची आहे। हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणखी तुम्हाला वास्तूविषयी काय जाणायचं आहे त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा।